संभाजीनगर नाव शिवसेनेच्या कायम हृदयात असं मत अनिल परब यांनी मांडलं आहे. त्यांचं टीका करणं हेच काम आहे, दुसरं कुठलं काम सध्या त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे. आणि टीका करायला टीकाच करायची आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागते. अर्थचक्र देखील व्यवस्थित चाललं पाहिजे जे दिवसा चालतं, परंतु येणारे काही दिवस हे जगासाठी एक धोक्याचे दिवस म्हणून ओळखले जातात. ब्रिटनहून येणारा जो काही व्हायरस आहे याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांना करावं लागतं. त्याचबरोबर जे काही कामकाज सुरू झालेलं आहे ते देखील कुठेही थांबलं जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. हे असताना जे काही सध्या रात्री जे काय नजरेस आलं सोशल डिस्टन्स फज्जा उडवून बारमध्ये जे काय प्रकार चालू होते, किंबहुना आत्ता जे काय क्रिसमसपासून ते नवीन वर्षापर्यंत नवीन वर्षाच्या स्वागताला फार मोठ्या प्रमाणात गर्दी रात्रीच होते, आणि अशा वेळेला तो फैलाव होऊ नये यासाठी रात्रीचा कर्फ्यू लावला आहे. मला असे प्रश्न विचारण्याची कीव येते की रात्रीचाच कोरोना असतो का. मला माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी, मुख्यमंत्र्यांना लिहून द्यावं की कोरोनाचा फैलाव होणारच नाही, मग विचार करता येईल की रात्री दिवसा काय करायचं ते. परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावलं ही लोकांच्या काळजीची आहेत, लोकांच्या हिताची आहेत. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये संभाजीनगर होर्डिंग्स लावण्यात आलेलं आहे, त्यामध्ये आता मनसेने उडी घेतलेली आहे, तशा आशयाचे आता बॅनर्स आणि होर्डिंग्स बाजी लावलेली. पण औरंगाबादला संभाजीनगर म्हणावं ही भूमिका शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी जाहीर केलेली आहे, आणि आम्ही आजही ते त्याचं नामकरण झालं की नाही झालं, परंतु आम्ही आजही त्याला संभाजीनगरच म्हणतो, आम्ही कधीच औरंगाबाद म्हणत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनात असायला पाहिजेत. आम्ही त्या ऑलरेडी प्रत्यक्ष कृतीमधनं दाखवल्या आहेत. आत्ता ते निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे विषय घेऊन येत आहेत, परंतु ह्याची सुरुवात आम्ही काही वर्षापूर्वीच केलेली आहे. त्यांनी कुठेतरी चॅलेंज केलेलं आहे 26 जानेवारीपर्यंत हे करून दाखवा, नाही तर अशा एक ठीक आहे हो त्यांचे, नाही तर आम्ही खूप बघितलेले आहेत अशा धमक्यांना किंवा यांना कोण असं भीक घालत नाही. संभाजीनगर हे आमचं हृदयात आहे, संभाजी हे ना, आणि त्यामुळे आम्ही पूर्वीपासून त्याला संभाजीनगरच म्हणतो. राजकारणासाठी आता हा विषय उकरून काढणं हा वेगळा विषय, परंतु आम्ही पूर्वीपासून ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत. त्याच्यावर मराठा समाजाला EWSमध्ये घेतल्यानंतर काही मराठा संघटना या संदर्भात विरोध करत आहेत, राजकारण सुरू झालेलं आहे, वेगवेगळे मतप्रवाह मराठा संघटनांमध्ये चाललेले आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा स्टे उठवला, आरक्षणाला स्टे दिल्यानंतर मराठा समाजाला आपण काय देऊ शकतो, तोपर्यंत जे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर आहे याचा विचार करून बऱ्याचशा संघटनांबरोबर चर्चा करून काही संघटनांचा त्याला विरोध आहे, काही संघटनांचा त्याला पाठिंबा आहे, या संघटनांनी कुठेतरी एकत्र येऊन एक निर्णय दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. परंतु सरकारने जो विचार केलेला आहे, कारण ह्यात काय होते की ज्यांना EWSचं आरक्षण हवं आहे त्यांना त्याच्यासाठी कोर्टात जावं लागतं आणि कोर्टातनं मुलं EWSचं आरक्षण मागत आहेत. आता असं होतं आहे की गरीब मुलांना कोर्टाचा खर्च का करायला लावायचा. EWS हे काही एका जमातीपुरता किंवा एका जातीपुरता नाही आहे. EWS इकॉनॉमिक विकास सेक्शनमध्ये जो बसतो त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी त्यांचा मार्ग खुला करून दिला, यात चुकीचं काय? त्याच्यामुळे आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही किंवा आरक्षणाच्या कुठल्याही आर्ग्युमेंटवरती फरक पडत नाही. आमचं जे आरक्षणाची मागणी आहे ही मराठी समाजाच्या सामाजिक आणखीन आर्थिक मागासलेपणावरती अवलंबून आहे, आणि त्यामुळे ह्याचा त्याच्याशी संबंध जोडणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता जे काही विषय येत आहेत त्याला काही अर्थ नाही. आम्ही सगळ्यांची चर्चा केली, बऱ्याचशा संघटनांनी ही मागणी केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना कोर्टात जाऊन
त्याची ऑर्डर आणावी लागते, अशा काही ऑर्डर्स आत्ता मिळालेल्या आहेत आणि कोर्ट तर देणारच आहे त्यांना. मग जर कोर्ट देणार असेल तर सरकारने का देऊ नये? संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे, राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. पण थोडेसे मतभेद मिळतात, इकडे आशिष शेलार याचं स्वागत करतायत की त्या संदर्भात अगोदरच हा निर्णय व्हायला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत, परंतु सरकार म्हणून आम्ही जे विद्यार्थ्यांच्या आणखी नोकरीवाल्यांच्या हिताचं जे आहे त्याचा विचार करून आम्ही निर्णय घेतो.